విరుద్ధంగా ఇసుక రవాణా చేసే వాహనంపై సదర్ బజార్ పోలీసు వారు చర్య చేపట్టారు. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास एक टेम्पो मधून अवैध वाळूची वाहतूक होत असताना पोलिसांनी सदर टेम्पोवर कारवाई करून वाळू आणि एक टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला. या दरम्यान सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. पोलीस कॉन्स्टेबल विमा शंकर कुंभार हे आरटीपीसी आहेत, त्यांच्यासोबत एपीआय माशाळ होते. हे रात्र गत करीत असताना रात्री 3 वाजण्यासुमारास एक टेम्पो त्यांना आढळून आला. त्या टेम्पोचा नंबर आहे MH085912 टाटागम 608 मॉडेल आहे. तो थांबवा असा त्याच्यामध्ये वाळू असल्याचे आढळून आले. त्याने ते टाळू तो ट्रक सोबत घेऊन पोलीस स्टेशनला आणले. त्या दरम्यान हे दोघं तिघं असले होते. ते ट्रक लावत असतानाच सदरचा जो चालक आहे तो पळून गेलेला आहे. त्याचं नावपत्ता वगैरे मिळालेलं आहे. अर्जुन सिद्धगोंडा बिराजदार म्हणून आहे, मुक्काम पोस्ट मंद्रुप, जिल्हा सोलापूर. याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच याचा जो ट्रकचा मालक आहे त्याचाही पत्ता घेऊन त्याच्यावर पण गुन्हा दाखल करून त्यालाही अटक करण्यात येत आहे. सदर टेम्पोचं वाळूची किंमत 1,10,000 रुपये आहे. त्याबाबत सदर बाजार पोलिसाने गुन्हा नोंद केलेला आहे आणि तपास चालू आहे. सदरचा तपास SC 930 भालेराव हे करत आहेत. धन्यवाद.